कोणी घडवतंय महाराष्ट्रात दंगली। राज्यात 2 महिन्यात 3 दंगली। कोण बिघडवतंय महाराष्ट्राचं वातावरण। गेल्या काही दिवसात राज्यभरात 2 समाजात होणाऱ्या वादामुळे हिंसाचाराच्या घटना घडताना पाहायला मिळत आहे। छत्रपती संभाजीनगर पासून सुरू झालेल्या वादाचे लोण आता राज्यभरात पसरले। अकोल्यात शनिवारी हरिहर पेठ भागामध्ये 2 गटात झालेल्या वादानंतर दंगल उसळली। यात 20 हून अधिक जण जखमी झाले। अनेक दुकानं आणि वाहनांची तोडफोड करण्यात आली। शनिवारपासून दंगलग्रस्त भागात संचारबंदी लावण्यात आली आहे। तर रविवारी रात्री नगरच्या शेवगावमध्ये दंगल उसळली। छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंती मिरवणुकीवर दगडफेक करण्यात आल्यानं 2 गट आमने सामने आले। तर नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात दुसऱ्या धर्माच्या व्यक्तीला प्रवेश। नमो होम्योपैथी से जुड़े हुए जो जो आप लोगों ने उपचार किए हैं, मैं उन सभी से यही कहूंगा, सफल है मतलब ईमानदार है, ईमानदार है इसीलिए सफल है। नमो होम्योपैथी आरोग्य संजीवनी। निर्णयावरून 2 गटात बाचाबाची झाली। तारीख 30 मार्च, ठिकाण संभाजीनगर। तारीख 13 मे, ठिकाण अकोला। तारीख 14 मे, ठिकाण शेवगाव अहमदनगर। दरम्यान कुणीतरी जाणीवपूर्वक महाराष्ट्राची कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करत आहे। या प्रकारांना कुणाशी तरी फूस आहे असा आरोप गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केला आहे। 100% जाणून बुजून होत आहे, याला कुणाची तरी फूस आहे। कुणीतरी जाणीवपूर्वक महाराष्ट्रातली कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करत आहे, पण ते सफल होणार नाहीत आणि अशा प्रकारे जे करत आहेत त्यांना आम्ही सोडणार नाही। तर शिंदे फडणवीस सरकारच दंगली घडवून आणतंय असा पलटवार ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरेंनी केला। हे मिंदे गट आणि फडणवीसजी या दोघांच्या काळामध्ये त्यांनी दंगली व्हायला लागल्या। गृहमंत्री कोण आहे आणि अकोल्याचे पालकमंत्री कोण आहे? कशी दंगल होते, कशी दंगल होते म्हणजे मुद्दाम घडवले जाते ही दंगल। छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातीच्या मावळ्यांना सोबत घेऊन स्वराज्याची स्थापना केली। महाराष्ट्राला सांस्कृतिक सलोखा आणि पुरोगामित्वाची परंपरा आहे। मात्र काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या याच परंपरेला नख लागताना दिसतंय, जे नक्कीच भूषणावह नाही। ब्युरो रिपोर्ट, Zee 24 तास। लाल मातीतली कुस्ती म्हणजे Zee 24